पंचायत समिती नंदुरबार अंतर्गत मनरेगाच्या विविध प्रकारच्या योजनेचे आदेश चंद्रकांत रघुवंशी व ऍडव्होकेट राम रघुवंशी उपाध्यक्ष बांधकाम सभापती जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या हस्ते 31 लाभार्थ्यांना सिंचन विहीर, 6 लाभार्थ्यांना गाय गोठा, 2 गावांना मातोश्री पाणंदशेत शिवार रस्ता असे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बीके पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, डॉ सयाजीराव मोरे, शिंद्रे भाऊसाहेब, किशोर पाटील, पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले, सदस्य प्रल्हाद राठोड, संतोष साबळे, अंबुदादा, सुनील भाऊसाहेब, गुड्डूभैया परदेसी, तेजमल पवार, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 31/1/2022 रोजी पंचायत समिती अंतर्गत योजना व विकास कामांचे योजनाचे माननीय नंदुरबार जिल्ह्याचे हृदय सम्राट माननीय माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या योजनेचं MRGS या योजनेमार्फत नंदुरबार तालुक्यातनं 1 सिंचन विहिरीचे 31 प्रमाणपत्र व तसेच MRGS मार्फत गायगोट्याचे 6 प्रमाणपत्र तसेच MRGS अंतर्गत मातोश्री पाणंद रस्ता अशी 2 शेती शिवार रस्त्याचे प्रमाणपत्र माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब व तसेच नंदुरबार जिल्ह्याचे युवा व तरुणदार ॲडव्होकेट राम भैया रघुवंशी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या सहमतीने व तसेच आमच्या नंदुरबार तालुका पंचायत समितीचे सन्माननीय सर्व सदस्य व मी स्वतः पंचायत समिती उपसभापती व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या हस्ते नाट्यमंदिर या सभागृहामध्ये लाभार्थ्यांना प्रमाणपत्र स्वाधीन करण्यात आले. तसेच नंदुरबार तालुक्यातून भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भैयासाहेबांच्या पाठपुराव्यामुळे यश प्राप्त झालं यास आम्ही गृहीत धरतो आणि याच्या पुढे गवाही देतो की साहेबांच्या स्वप्न आम्ही लवकरात लवकर साकार करू, जेवढे जास्तीत जास्त तालुक्यातनं लाभार्थ्यांना लाभ देता येईल तेवढं लाभ देण्याचं काम आम्ही सर्व सदस्य करू व एकदम निष्ठावान काम करू. तसेच अजून तालुक्यातनं काही ग्रामपंचायत आपले असतील त्यांचे प्रस्ताव बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर पंचायत समितीला प्रस्ताव सादर करावे, तालुक्यातनं कोणी लाभार्थी वंचित राहणार नाही योजनेपासून याची दक्षता आम्ही सर्व सदस्य घेऊ. MDTV साठी नारायण ढोडरे, नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी.